नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती आपले जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दबा आपणास आज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा शेतकरी मित्रांनो सात सप्टेंबर रोजी राज्यात खूप मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कुठे जोरदार तर कुठे मुसळधार तर कुठे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार सात सप्टेंबर रोजी संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी या भागामध्ये ढगपूटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून सात सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना कन्नड शिल्लोड अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली तसेच पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आय एम डी जी एप एस मॉडेलनुसार सात सप्टेंबर रोजी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातही थोड्या भागात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्राकार स्थिती ही विदर्भाच्या तसेच मराठवाड्याच्या भागाकडे सकत असल्यामुळे या भागात नागपूर जळगाव अकोला भंडारा चंद्रपूर गोंदिया नांदेड नाशिक जळगाव जालना छत्रपती संभाजीनगर शिल्लोड कन्नड बीड माजलगाव अकोला अमरावती यवतमाळ लोणार चिखली खामगाव वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली उमरेड चंद्रपूर कारंजा नाशिक उमरेड इगतपुरी शिन्नर, राजूर संगमनेर अहमदनगर इकडे राळेगण श्रीगोंदा अकलूज दौंड कर्जत करमाळा वैराग धाराशिव सोलापूर कुर्डवाडी लातूर येथे जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच इतरत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सात सप्टेंबर रोजी या मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे शेतकरी मित्रांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी या पावसात विजांचा कडकडाट तसेच जोरदार वादळी वारा राहण्याची शक्यता सात सप्टेंबर रोजी वर्तवण्यात आली आहे धन्यवाद